पुढच्या काही वेळामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये भारत जोडो यात्रा ही प्रवेश करते आणि आपल्याला अमित देशमुख जी आणि धीरजजी देशमुख आपल्यासोबत मिळालेले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळतोय, कशा पद्धतीने सगळ्याला बघतात? राहुल गांधीजी यांची भारत जोडो यात्रा, याची चर्चा भारतभरच नव्हे तर जगभर आहे. आणि आज तुम्ही पाहताय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये आज यात्रेचं आगमन होतं आहे आणि त्याच्या स्वागतासाठी सामान्य माणसं, काँग्रेसजन या ठिकाणी एकत्र होत आहेत. मला असं वाटतं की देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारी ही यात्रा ठरेल. आदरणीय राहुल गांधींचं नेतृत्व हे आणखी फुलतं आहे, लोकांचा आशीर्वाद त्यांना लाभतो आहे, प्रेम लाभत आहे आणि एक वेगळेपण त्यांच्या नेतृत्वामध्ये आहे हे आता सामान्य माणसं देखील चर्चा करत आहेत. मला असं वाटतं काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला राहुल गांधींचा अभिमान आहे. आज या यात्रेमध्ये सहभागी होण्याचं सौभाग्य मला आणि आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांना लाभलं. म्हणजे आज हिंगोलीच्या प्रवेशद्वारावर स्वागताचा मान लातूर जिल्ह्याला त्यांनी दिला आहे, लातूर शहर आणि लातूर जिल्हा. माझा तोच प्रश्न होता की अनेकांचे प्रश्न होते की अमितजी का दिसत नाहीत नांदेड पासून आम्ही सुरू होतो, तर तुमच्याकडे जबाबदारी दिली नाही? हिंगोली जिल्ह्यामध्ये पक्षानं आम्हाला काही जबाबदारी दिलेली आहे, ती पूर्ण आम्ही करतोय आणि आज लातूर जिल्ह्याला हा दिवस पक्षानं, प्रांताध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले यांनी हा ठरवून दिलेला आहे, त्यामुळे आज आम्ही सगळेच राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहोत. आणि यापूर्वी अप्रत्यक्षपणे आम्ही या यात्रेत होतोच, गेली अनेक आठवडे आणि महिने या यात्रेच्या तयारीमध्ये आम्ही आदरणीय बाळासाहेब थोरातजी असतील, नानाभाऊ पटोले असतील, अशोकराव चव्हाणजी असतील, पृथ्वीराज चव्हाणजी असतील, सुशीलकुमार शिंदेजी असतील आणि आमचे निरीक्षक एच के पाटीलजी असतील, हे सगळेच यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आज आतुरतेनं सगळे वाट बघतायत. आज राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेमध्ये चालण्याचं सौभाग्य या सगळ्यांना मिळणार आहे. एकीकडे एकीकडे चांगला प्रतिसाद जनतेचा मिळतोय पण दुसरीकडे भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका देखील होती आहे. प्रदेशाध्यक्षांचं सांगणं आहे की महाविकास आघाडीमध्ये जे काही भ्रष्टाचार झालाय तोच पैसा या यात्रेसाठी वापरला. मला असं वाटतं की यावर आम्ही टिप्पणी करणार नाही, याकडे लक्षही देणार नाही. आमच्या डोक्यात फक्त भारत जोडो एवढंच आहे, त्यामुळे त्यावरच आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. याचा पुढे जाऊन कशा पद्धतीने परिणाम होईल? एकूणच सांगतोय नॉन पॉलिटिकल जरी असलं तरी काँग्रेस जी बॅकफुटवर मागच्या काही वर्षामध्ये गेलेली होती त्याला काही उभारी मिळण्याची शक्यता? निश्चितच. शेवटी भारताचे नेते राहुल गांधी आहेत त्याबद्दल काही शंका नाही, पण ते काँग्रेसचे आहेत. साहजिकच काँग्रेस च्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये एक भरारी आली आहे, त्याबद्दल मला आनंद आहे. धीरजजी, तरुणांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या ठिकाणी मिळतो, या निराला कशा पद्धतीने आपण बघतो? नाही, अतिशय राहुलजी गांधी हे भारताचे आणि तरुण नेते म्हणून नेहमी प्रसिद्ध झाले. त्यांनी त्यांची सुरुवात युथ काँग्रेसपासून आणि युथ काँग्रेस संघटना बांधण्यापासून आणि युथ काँग्रेसमध्ये निवडणुकींचा देखील त्यांनी समावेश करून घेतला आणि त्या दिवसापासून आज तागायत ते तरुणांचं प्रतिनिधित्व. आणि आजही बघतोय आपण भारत जोडो यात्रेमध्ये तरुणांचे प्रमुख प्रश्न घेऊन ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. बेरोजगारीचा हा महत्त्वाचा प्रश्न, तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आणि आज त्याच प्रश्नांना आपले प्रश्न घेऊन कोणतरी भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत आहे. आणि भारतामध्ये पायी चालण्याचा जो पराक्रम ते करतायत की आपले प्रश्न जमिनीवर जाऊन जमिनीवर काय हालचाल आहेत हे बघणं कुठत्याही राष्ट्रीय नेत्याला, कधीही आपण बघितलं नाही की कोणताही राष्ट्रीय नेता एवढ्या मोठ्या प्रमाणात कन्याकुमारी ते काश्मीर आजच्या मॉडर्न युगामध्ये जिथं आपण जेट सेटिंगमध्ये म्हणतोय, बुलेट ट्रेनची गोष्टी करतो, तिथं आपला नेता आपले सामान्याचे प्रश्न जाणण्यासाठी रस्त्यावर पायी चालतोय आणि त्यांच्यासोबत हे तरुण जुळतात की आमचे प्रश्न घेऊन कोणतरी आता बोलतोय. आणि त्यासाठी ही तरुणांची संख्या आपण नेहमी या भारत जोडो यात्रेमध्ये बघताय. आणि खास करून मला प्रतिसाद ज्या महिला वर्गाकडून राहुल गांधींना मिळतोय की महिला वर्ग आणि मग ते वृद्ध असतील, त्या तरुण महिला असतील, तरुणी असतील, की आमचे प्रश्न, आमची सुरक्षता,
कुठल्याही राजकीय नेत्याकडे बघण्याचा जो महिलांचा दृष्टिकोन त्यांचा जो आशीर्वाद त्यांना मिळतोय हे अतिशय जाणीवपूर्वक आपण लक्ष दिलं पाहिजे की सहजपणे ते आमच्या नेत्यापर्यंत येऊ शकतात. सहजपणे ह्या भारत जोडोच्या एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये महिलांची संख्या देखील आपण लक्षणीय आहे. तरुण महिला असतील, वृद्धवडिया असतील आणि त्यांना ह्या यात्रेमध्ये कोणतीही भीती वाटत नाही की सहज आपल्या नेत्यासोबत ह्या यात्रेसोबत यात्रेकऱ्यांसोबत ते चालतात आणि त्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये लहान मुलं की हेही ह्या यात्रेमध्ये आहेत आणि कुठेही ह्या यात्रेला गालबोट लागलं नाही आणि लागणारही नाही ह्याची काळजी सर्वच यात्री ह्या यात्रेत चालत आहेत हे आतुरतेने घेत आहेत. माझा एक प्रश्न आहे की सिने अभिनेते यापूर्वी आपण पाहिलेत की काल सुशांत सिंग या ठिकाणी आले होते. नानाभाऊंचं असं म्हणणं आहे की काही अभिनेत्यांना आम्ही बोलवलं तर मात्र त्यांना भीती असू शकते, तर यापुढे आम्हाला रितेश देशमुख बघायला मिळतील का? नाही, ते ह्या यात्रेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेजण सहभागी आहेत. यात्रेत जो यात्रेकरी चालतोय तो तसा सहभाग नोंदवतोय, कोणी सोशल मीडियावर आहे, कोणी त्यांच्या माध्यमातून सहभाग नोंदवतोय, तो विचार पुढे नेतोय आणि ह्यामध्ये आपण सर्वजण देशवासी म्हणून जो इथं फिजिकली येऊ शकला नाही असा ह्याचा म्हणण्याचा अर्थ नाही की तो यात्रेसोबत सहभागी नाहीये, तो आपापल्या परीनं ह्या यात्रेमध्ये सहभागी, यात्रेला शुभेच्छा देतोय. आपण सांगाल रितेशजी नाही यायला? नाही, त्यांना त्यांचा निर्णय तो मोकळेत करायला. थँक्यू. धन्यवाद. कॅमेरामन मंदरसह मी मुस्तान मिर्झा, मुंबई तक.